दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय. मात्र दुष्काळाच्या नावाखाली व्यापारी आपली पोळी भाजून घेत असल्याचंही समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील शहरात विजय हे परमिट बार आहे. दुष्काळ या शब्दाचा वापर करून बार मालकानं ग्राहकांची फसवणूक केली. हा परमिट बार मालक दुष्काळाच्या नावाखाली ग्राहकांकडून बिलाच्या 5% रक्कम अधिक घेत असल्याचं पुढे आलंय. याबाबत हॉटेल मालक सुजित बोरुडे काय म्हणतायत ते ऐका त्यांच्याच तोंडून. निश्चित ते मध्य सिगारेट त्याच्यावर ते 5 महिन्यासाठी 5% लावणार आणि त्यांनी एक ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली म्हणून सांगितलं. 5% सुरुवात केली असा कुठला तुम्हाला आदेश आला आहे सरकारचा कुठल्या खात्याचा? तुम्ही कसं पद्धतीने आम्ही पेपरमध्ये वाचलं, पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचलं. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता असा कोणताही आदेश दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. असे कोणतेही आदेश नाही आणि अशा प्रकारे जर ते दुष्काळ निधी करत असतील तर ते संपूर्णतः बेकायदेशीर आहे. तसं आढळून आल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. बार मालकानं दुष्काळाच्या नावाखाली अशी राजरोसपणे वसुली सुरू केल्यानं याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे. या बार मालकानं अशा पद्धतीनं किती वसुली केली असेल याची चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.